नमस्कार, मी रमेश चेत्रम पाटील, राहणार विचखेडे, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव. मी माझ्या शेतात कोठारी इरिगेशनचं ठिबक केलेलं असून 8 वर्षापासून केलेलं आहे. कुठलेही त्या अडथळा येत नाही आणि 4x2 ओरा मी लावणी केलेली आहे. नंतर ठिबक काम एकदा पसरलं तर आम्ही निघेपर्यंत राहू देतो. वेळोवेळी खतं द्यायला ते कामात येतं, त्यामुळे आम्हाला त्याच्यापासून फायदाच आहे. त्याच्यानंतर मजुरी वाचते, खतं द्यायला आम्हाला मजुरीची गरज पडत नाही, तो एक फायदा आहे. उत्पादन जवळजवळ विक्री आम्हाला 13-14 क्विंटल आलेलं आहे. कैरी मोठी येते, लागवड मोठी असल्यामुळे आमच्या 569 लावलेला होता एसवर, त्यामुळे आमचं उत्पन्न चांगलं आलेलं आहे. आणि सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण कोठारी ठिबक सिंचनाचंच इंजिकेशनचं पर्याय आहे आणि 8 वर्षापासून आम्हाला कुठलाही त्रास नाही, कुठलंही ड्रीप बंद पडत नाही, ते रेग्युलर आहे, त्यामुळे आम्हाला काही त्याची हे नाही आहे. तर आपण ते वापरण्यात काही अडचण नाही आहे, तरी शेतकऱ्यांनी ती वापरावी हीच मला त्यांना विनंती आहे. मी फिल्टर वेळोवेळी साफ करतो, त्यामुळे कुठलीही दिक्कत येत नाही आणि कुठलं म्हणजे अडचण कुठलीच येत नाही. व कंपनीच्या प्रतिनिधीने ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही मेंटेनन्स करतो आहे, त्यामुळे काय आम्हाला त्याची दिक्कत येत नाही. गेल्या 8 वर्षापासून आमचं हे असं रेग्युलर चालू आहे, त्यामुळे कुठलीच ट्रिपला आम्हाला अडचण आलेली नाही. आम्ही कोठारी इरिगेशनमुळेच आम्ही समाधानी आहोत.